मी किरण शंकर पवार, मी कोविड पॉझिटिव्ह होतो आणि माझा सॅप 20 तारखेला घेतला होता, 21 तारखेला रिपोर्ट आला होता. त्यानंतर नगरसेवक देवेंद्रदादा कोठे यांनी रेल्वे हॉस्पिटलमध्ये रेफर केलं. मला रेल्वे हॉस्पिटलमध्ये महापालिकेची गाडी आली आणि रेल्वे हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट करण्यात आलं रात्री 9:15 वाजता. तरी रेल्वे हॉस्पिटलमध्ये सकाळी उठल्यानंतर डॉक्टर आले, चेक केल्यानंतर डॉक्टरांनी सकाळी 7 वाजता नाश्ता चहा आणि नंतर 12 वाजता दुपारचं जेवण आणि संध्याकाळी 4 वाजता परत चहा आणि परत संध्याकाळी 7 वाजता जेवण. आणि जेवण पण चांगलं उत्कृष्ट प्रतीचं जेवण, चहा, नाश्ता आणि त्याचबरोबर सर्व डॉक्टर चेक करायला पण वेळेवर येत होते. त्याचबरोबर लोकांनी कुणी घाबरून न जाता कोरोनावर मात करावी आणि लोक घाबरूनच हे होते. आणि त्याबरोबर नंतर 2-3 दिवसांनी माझी बायको श्रद्धा पवार व भाऊ विशाल पवार दोघंही कोरोना पॉझिटिव्ह आले. परत त्यांना नगरसेवक देवेंद्रदादांनी परत रेल्वे हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट आणि ट्रीटमेंट झालेली आहे. आणि लोकांना सगळ्यांना विनंती आहे की कोरोना संदर्भात तुम्ही न घाबरता, कोरोना हा बरं होणारा आजार आहे आणि फक्त आपण आपली दक्षता घेतली पाहिजे. आणि त्याचबरोबर तिथं गरम पाणी, आंघोळीची व्यवस्था, सोय. लोकांच्या मनात भीती आहे की दवाखान्यात गेल्यानंतर मग कोरोना होतं आहे, असं काहीही नाही. लोक उगाच खोटं बोलून हे करतात. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की कोरोना ह्या रोगाला न घाबरता माणूस व्यवस्थित बरं होतं आहे. आणि तिथं ट्रीटमेंटला गोळ्या होत्या, ज्याला जे त्रास होता त्याप्रमाणे गोळ्या आणि त्यांच्या कंपल्सरी त्यांच्या गोळ्या, ज्याला दम लागत होतं त्यांना व्हेंटिलेटर होतं, आणि जे शुगर असेल, शुगर पेशंट असतील, बी पी शुगर, त्यांना शुगरचं जेवण, शुगरचा चहा आणि शुगरच्या गोळ्याबरोबर त्यांना सर्व ट्रीटमेंट पण मिळत होती. लोकांच्या मनी फक्त भीती होती की कोरोना झाल्यानंतर कुणी घाबरू नका. सगळ्यांना सोलापूरकरांना विनंती आहे की कुणीही घाबरू नका. घाबरलं तर माणसाला जे टेन्शन होऊन जेवढे जे मयत व्हायलेत ते घाबरून व्हायलेत. आणि त्यातल्या सरकारी दवाखान्यामध्ये पण व्यवस्था चांगली आहे. लोकांना वाटत असेल की जे एका बाजूला सरकारी दवाखान्यामध्ये बघत नाहीत, हे नाहीत, ज्या लोकांना सिमटम नाहीत ते लोक फक्त हे करतात की बाबा नुसतं आम्हाला काही सिमटम नाही, हे नाही, ते नाही. आणि 70%च्या आसपास लोकांना साधे सिमटम म्हणजे फक्त सर्दी किंवा ताप किंवा अंग दुखे असेच पेशंट आहेत. आणि कोरोना पूर्णपणे आपल्या सोलापूरमध्ये असं मोठा नाही आहे की तुम्ही घाबरून जाऊन हे करायला, त्याच्यावर मात करा आणि कोरोनाला कुणी न घाबरता कोरोनावर मात करू शकता. मी माझी फॅमिली 10 दिवसानंतर आम्हाला सोडले आणि 10 दिवसांनी परत 7 दिवसाचं शिक्का मारले आणि 7 दिवस घरात राहायला सांगितले. आणि आम्ही माझी फॅमिलीसहित सगळेजण सुखरूप आहेत. आणि सर्व सोलापूरकरांना विनंती आहे की कुणी न घाबरता कोरोनावर मात करू शकता. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा. मी किरण शंकर पवार. घरी राहा, सुरक्षित राहा. आणि जर बाहेर जर गेलं फक्त कंपल्सरी सगळ्यांनी तोंडावर मास्क ठेवा आणि घरी जेवताना हात बी धुवा. बाकीचं काही होत नाही. मास्क जर असेल आपल्या चेहऱ्या तोंडाला तरी काही होणार नाही. लोकांनी एवढीच काळजी घ्यावी, एवढी नम्र विनंती.